नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. भारताची इंजिन नसलेली ट्रेन रुळावर, 15 डिसेंबर पासून ट्रेन सुरू होण्याची शक्यता. वल्लभभाईंना तरी कसे पटेल, राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे. आरएसएसची मुंबईत 3 दिवसीय बैठक, राम मंदिरावर होणार चर्चा. मुंबईतल्या वांद्र्यामध्ये झोपडपट्टीला भीषण आग, आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट. आणि गावठी हातभट्टी दारू तयार करून विकणाऱ्यावर जेजुरी पोलिसांची धडक कारवाई, गावठी दारूसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारतीय रेल्वेची नेक्स्ट जनरेशन ट्रेन 18 ट्रायल रन सुरू झाला आहे. इंजिन नसलेल्या या ट्रेनला चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात आला आहे. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी 15 डिसेंबर पासून सुरू होऊ शकते. ट्रेनचे ट्रायल रन सोमवारी ममुराबाद आणि बरेली मध्ये सुरू होईल. 7 नोव्हेंबर पर्यंत ही ट्रेन दिल्लीत पोहोचलेली असेल अशी आशा आहे. आधुनिक सुविधा असलेल्या या ट्रेनला बुलेट ट्रेनच्या मॉडेलवर तयार करण्यात आलंय. संपूर्णपणे कम्प्युटर कृत असणाऱ्या या ट्रेनला शताब्दीच्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. या ट्रेनचा वेग 160 किलोमीटर प्रतितास आहे, तर शताब्दीचा वेग 130 किलोमीटर प्रतितास आहे. ट्रेन 18 मुळे प्रवासाचा वेळ 10 ते 15% कमी होईल. ट्रेनच्या 2 एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 52 जागा असतील, तर उरलेल्या कोचमध्ये 78 प्रवाशांची बसण्याची सोय असणार आहे. ही ट्रेन तयार करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या ट्रेनला रेकॉर्ड 18 महिन्यांमध्ये बनवण्यात आलंय. जर परदेशातून ही ट्रेन मागवण्यात आली असती तर याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये झाली असती. मेक इन इंडियाला चालना म्हणून रेल्वेसाठी वापरण्यात येणारे 80% सामान देशातच बनवण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी वरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. पुतळ्यासाठी 1000 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यावरून वल्लभभाईंना तरी कसे पटेल असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी गुजरात आणि केंद्र सरकारकडून आतापर्यंत 2,131.45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावर आणखी सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या पुतळ्याचा खर्च जवळपास 2,400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यावरूनच राज ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत वल्लभभाईंना तरी कसं पटेल असा प्रश्न उपस्थित केला आहे. अरे, तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी अवाढव्य खर्च करून आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवाना, असा सल्ला सरदार पटेल सत्ताधाऱ्यांना देत असल्याचं चित्र राज ठाकरेंनी साकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बांधकाम लार्सन अँड ट्युब्रो कंपनीने केलं आहे. यानंतर L&T ने पुतळा साकारण्याची जबाबदारी वयाची 90 पार केलेल्या मराठमोळ्या चिरतरुण मूर्तिकार राम सुतार यांच्या खांद्यावर सोपवली. ब्रॉन्झच्या 8 मिलीमीटर जाडीचा 7,000 हून अधिक शीट्स जोडून या पुतळ्याला आकार देण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याला एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र बनवलं जाणार आहे. जवळच 250 माणसं एकाच वेळी बसू शकतील असं फूड कोर्ट उभं राहणार आहे. याशिवाय आजूबाजूच्या भागातही आणखी काही संकल्पनांवर काम करून एक संपूर्ण पर्यटन केंद्र उभारण्याचा मानस आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया भागात हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभा राहिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारिणीची 3 दिवसीय बैठक 31 ऑक्टोबर पासून मुंबईत सुरू होणार आहे. मंगळवारी 30 ऑक्टोबर रोजी 3 दिवसीय बैठकीविषयी विविध मुद्द्यांवर एक बैठक होईल. या 3 दिवसीय बैठकीची रूपरेषा तयार करण्यात येते. या बैठकीत RSS ची निगडीत 54 संघटना सहभागी होतील. बैठकीत देशभरातून संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे. या बैठकीत राजनैतिक मुद्द्यांसोबतच अयोध्या मंदिर निर्माण, देशाची सुरक्षा, सीमा क्षेत्राचा विकास, नवीन शिक्षण नीती तसंच स्वदेशी वस्तूंचं निर्माण यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीतला मुख्य मुद्दा असेल तो राम मंदिराचा.
वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या अखिल भारतीय कार्यकारिणी बैठकीला दिवाळी बैठकही संबोधण्यात येतं। ही बैठक दरवर्षी विजयादशमीनंतर आणि दीपावलीपूर्व आयोजित करण्यात येते। या बैठकीत सरसंघचालक डॉ मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश जोशी, उपाख्य भैयाजी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ कृष्णा गोपाल, दत्तात्रय होसबले, व्ही भागय्या, डॉ मनमोहन वैद्य यांच्यासोबत देशभरातील 300 प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। मुंबईतील वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे। आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहोचल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे, मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्टच आहे। सकाळी 10:30 ते 11:45 सुमारास ही भीषण आग लागली। आगीत 50 ते 60 झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे। लाकडी आणि बांबूच्या झोपड्या असल्याने आग वेगाने पसरली। आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे। 2-3 वर्षांपूर्वीही इथे आगीची घटना घडली होती। या झोपडपट्टीला लागूनच फर्निचरची दुकानं आहेत, शिवाय जवळच लकी हॉटेल आणि मशिदही आहे। अतिशय अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्या असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच स्थानिकही आपापल्या परीने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाहीये। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। जेजुरीमध्ये विना परवाना गावठी हातभट्टी दारू तयार करून ती विकणाऱ्यावर लोकल क्राईम ब्रांचने धडक कारवाई केली आहे। अमर राठोड असं या व्यक्तीचं नाव आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलंय। तर 2345 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे। लोकल क्राईम ब्रांच पुणे टीमला बातमी मिळाली की जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत टेकवडी गावमध्ये अमर दौलत राठोड हा गावठी हातभट्टीत दारू तयार करून त्याची वेगवेगळ्या गावांमध्ये विक्री करत आहे। या घटनेची माहिती मिळताच LCB टीम टेकवडी हद्दीत पोहोचली। मिळालेल्या बातमीप्रमाणे LCB टीमच्या पंचासह टेकवडी गावच्या हद्दीत आंबळे तळ्याजवळ पडीक जमिनीत जाऊन छापा घातला असता या ठिकाणी अमर दौलत राठोड या इसमास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारूच्या 35 लिटर एकूण 67 कॅन सापडले असून त्यामध्ये 1,07,200 रुपये किमतीची 2345 लिटर गावठी दारू मिळून आली। या आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई जेजुरी पोलीस स्टेशन करत आहे। शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर। धारूर परिसरात जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। या भीषण दुष्काळाने यंदा रब्बी हंगामातूनही चारा मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंताचं वातावरण दिसून येत आहे। चाऱ्यासाठी पशुपालक शेतकरी शोधात भटकंती करताना दिसून येत आहे। याकडे मायबाप सरकारने लक्ष देऊन दुष्काळ जाहीर करून जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। पावसाअभावी धारूर तालुक्यात अत्यंत भयान दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे। खरीप हंगाम गेला आणि आता रब्बीतूनही काही मिळणार नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे। एकंदरीतच परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असून 2-3 हजार रुपये शेकडा देऊनही वैरण किंवा कडबा चारा मिळत नाही अवघड झाल्याने शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी महागड्या ऊसाचा आधार घ्यावा लागत आहे। कधी नव्हे अशा दुष्काळी परिस्थितीचा अनुभव धारूर तालुक्यात सध्या येऊ लागला असून पावसाअभावी तलाव कोरडे ठक पडू लागले आहेत। शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे। मायबाप सरकारने लक्ष देऊन दुष्काळ जाहीर करून जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। प्रहार पक्षाच्या कन्नड तालुका अध्यक्षपदी अनिल गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली। आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या बळकटीसाठी महाराष्ट्रात सर्वत्र पक्षबंधनीचे कार्य सुरू आहे, म्हणून कन्नड येथील गिरिजामंगल कार्यालयाजवळ जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अनिल गांगुर्डे यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी भाईदास पवार, शिवा राजपूत, हिदराज लखवाल आणि प्रहार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शालिनी प्लस साठी गोरख पाटील, औरंगाबाद। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया। तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस। सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे। उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ।
सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। करमाळा तालुक्यातील केम येथील धनंजय नागणे या शिक्षकाने विविध मागण्यांसाठी न्याय मिळण्यासाठी तब्बल 77 दिवसांपासून केम येथील चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे। पाहूयात हे वृत्त। धनंजय नागणे हे केम येथील शारदाताई पवार विद्यालय येथे गेली 5 वर्ष सहशिक्षक म्हणून काम पाहत आहेत। यापूर्वी अजितदादा पवार विद्यालय येथे वडशिवणे येथेही 17 वर्ष सहशिक्षक पदी त्यांनी काम पाहिले आहे। संस्था चालकांनी त्यांची केम येथून नियमबाह्य पद्धतीने बदली केली आहे। याबाबतची अधिक माहिती धनंजय नागणे यांनी चॅनलशी बोलताना दिली आहे। सोलापूर यांनी सदर विद्यालय संस्थेला माझी बदली रद्द करून सदर शाळेमध्ये रुजू करून घेण्याची कार्यवाही करून सदर कार्यवाहीचा अहवाल त्वरित सादर करावा असा आदेश केलेला आहे। त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना 35 ते 40 आदेश केलेले असताना त्या आदेशांवरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही। त्याच पद्धतीने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे यांनीही माझे वेतन अदा करणे कामी तसेच प्रॉव्हिडंट फंड अदा करणे कामी संबंधित विभागाला आदेश केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी मी या अगोदर 4 ते 5 वेळा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे कुटुंबासहित आमरण उपोषण केलेली आहे। त्याच पद्धतीनं 4थी नोटीस देऊन मी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, परंतु माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सदरच्या वेतन अडवण्याबाबत रुजू करून घेण्याबाबत विद्यालयाने कार्यवाही न केल्याने त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यामुळे त्या ठिकाणी मी त्या दिवशी आत्मदहन मागे घेतलेले आहे। तसेच तसेच दिनांक 14/8/2018 पासून मी माझे सदरच्या मागण्याबाबत सदरच्या 5 मागण्यांबाबत मेन चौक केम तालुका करमाळा येथे धरणे आंदोलन चालू केलेले असून आज 77वा दिवस आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही। तशा पद्धतीनं मी त्यांना 27/10/2018 रोजी झालेल्या बाबी पुन्हा माननीय विभागीय आयुक्त ते माननीय माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यापर्यंत त्या मांडलेल्या आहेत। लवकर जेणेकरून गेलेली दिवाळी माझी विना वेतन कुटुंबाची उपासमारीत गेलेली आहे, जेणेकरून ही दिवाळी तरी त्या ठिकाणी प्रशासनाने माझी 12 महिन्याचे अडवलेले वेतन देऊन आनंदात घालवावी ही प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे। जर समजा तरीही त्यांनी दखल नाही घेतली गेले तर माझे धरणे आंदोलन चालूच राहील आणि आत्मदहनसारख्या मार्गानेच मला पुनश्चन न्यायाची मागणी करावी लागेल। किती दिवसापासून तुम्ही संस्थेवर आता नाही? साधारणतः 1 वर्षपर्यंत जवळजवळ इथंच धरणे आंदोलन आमरण उपोषणसारख्या मार्गाचा वापर करून प्रशासनाला मी भांडत आहे, परंतु मला न्याय मिळत नाही आहे। वर्षिणे शाखेत 17 वर्ष काम करत आहेत आणि त्यानंतर 2017 वर्षानंतर केमला शाखेत प्रशासकीय सोयीनुसार त्याची बदली केली। केमच्या शाखेत वास्कर वडशुने शाखेत वास्कर मॅडम म्हणून लेडीज आहे, त्यांचं हार्नियाचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांनी माझ्याकडे विनंती अर्ज केला, डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं की मला मोटरसायकलवर प्रवास करायचा नाही, अन्यथा मला 6 महिने बेड रेस्ट द्या। माझ्याकडे गणपती शाळेची 2 माणसं आहेत,
तर गणित विषयाच्या माणसाला मी त्या दोघांना बोलून घेतलं आणि बाकीचे कर्मचाऱ्याला 7-8 लोकांच्या बदल्या केल्यात, त्यांना बोलून घेतलं, सगळे तयार झाले, स्वतः नागणे स्वतः चौकशीन तयार झाला, ऑर्डर घेतली आणि ऑर्डर घेऊन रिलीव झाला नाही तो उपोषण त्यांनी कलेक्टर ऑफिसपुढे चालू केले. आज तक आहे तो उपोषण धरणे आंदोलन करतो, आत्मदानाचं नोटिसा देतो, पोलीस खात्याला प्रशासकीय शासनाला त्रास देतोय, संस्थेला देतोय, शाळेला देतोय, शिवाय कर्मचाऱ्याला देतोय. तरीसुद्धा आज मी तिला आम्ही त्यांनी मुलांच्या सोयीसाठी मुलांच्या शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून वर्षिणी शाखेत हजर व्हावं, मी कसल्याही विनाट त्याला मी हजर करून घेण्यास तयार आहे आणि त्याचा जो काही वर्षाचा पगार आहे ते शासन दरबारी त्यांनी भांडण शासन दरबारी तक्रार म्हणजे विनंती करून किंवा रिक्वेस्ट करून मागणी करून घ्यावी. आम्ही त्याला त्या गोष्टीला आम्ही त्याला कुठल्याही कागदाला समज. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे करमाळा. जालन्यामध्ये जनसंघर्ष यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या यात्रेचे रूपांतर नंतर जाहीर सभेत झाले. मागील 4 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे असे अशोकराव चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या मंटा येथील विराट सभेत बोलताना म्हटलं आहे. मागील 4 वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी केले. बाबा अशी म्हणण्याची वेळ, हे सरकार आता आपल्याला नकोय ही म्हणण्याची वेळ आज प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की 4.5 वर्षापूर्वी जो निर्णय झाला तो निर्णय देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी किती घातक ठरला. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आम्हाला विचारायचे फडणवीस तेव्हा 2014 ला. आज 2018 मध्ये आज ज्यावेळेस आपण मंठ्यामध्ये या विराट सभेला आपल्या समोर मी बोलत आहे तर निश्चितच तुमच्या आणि आमच्या मनात ही भावना जरूर सर्वांच्या आहे. फडणवीस साहेब सांगा, मोदीजी बताइए, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला मंठा माझा. ही अवस्था ज्या वेळेस हे सगळे प्रश्न पाहिल्यानंतर एक तरी समाजातला घटक सांगा मला की जो या सरकारच्या कामगिरीबद्दल खुश आहे असा एक तरी घटक मला सांगा तुम्ही. आपण सरळ प्रश्नावर येऊ या मंठ्याच्या जालन्या जिल्ह्याच्या. आज सगळ्यात प्रश्न मोठा पाण्याचा आहे की नाही. आज शेतकऱ्यांचा विचार जर केला तर शेतीला पाणी, प्यायला पाणी, जायकवाडीचं पाणी हा विषय आहे की नाही महत्वाचा आपल्याला. हे धरण शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बांधलं गेलं. या धरणामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड हे सगळे जिल्हे जायकवाडी प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्या सगळ्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याकरता बांधलेला प्रकल्प. आज या प्रकल्पाचं पाणी शेतीला जाऊ द्या, प्यायलाय पाणी मुश्किल झालं, ही अवस्था या सरकारने आपली करून ठेवलेली आहे. कुठे गेली हो लोणीकर साहेब मला विचारायचं आहे का नाही आवाज निघत या सरकारमधल्या मंत्र्यांचा आपल्याला पाणी मराठवाड्याला देण्याच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेस जायकवाडी प्रकल्प झाला त्यावेळेस जायकवाडी प्रकल्पातला मला हा काही विषय पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असं अजिबात करायचं नाही. कृपया हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. मला एवढंच म्हणायचंय की मराठवाड्याचं हक्काचं पाणी जे ठरलं होतं ते मराठवाडा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहोचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वेडीवेट्टीवार, वायाळ शहराध्यक्ष शबाब कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बाजारपेठेमध्ये किंमत मिळत नाही, स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती दिसायला लागली आहे. लोक आताच जनावर आपली नातेवाईकांच्याकडे न्याय लागलेली आहेत. किती दिवस कुठं कुठं नेणार तुम्ही? मराठवाड्यामध्ये धरणाची काय परिस्थिती आहे? आणि सरकार शास्त्रोक्त पद्धतीनं आम्ही आता दुष्काळ घोषित करणार आहे. ट्रिगर 1 म्हणजे 1 नंबरची कळ, मग 2 नंबरची कळ, मग 3 नंबरची कळ, काय कळ, काय ट्रिगर? माणसं तडपत आहेत आणि सरकार आता नुसतं हिशेब करण्यामध्ये बसलेलं आहे. कुठं सॅटेलाइट म्हणतंय, कुठं हिरवागार तारा दिसतोय का बघतंय,
पावसाची ओल किती आहे जमिनीमध्ये ते बघायचा प्रयत्न करतोय. आणि माणसं आता आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे फडणवीस सरकार मग्न आहे 4 वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये. मित्रांनो मला एक सांगा, गेल्या 4 वर्षामध्ये या फडणवीस सरकारनं एक तरी अशी घोषणा करून दाखवली आहे का की त्याबद्दल लोक समाधानी आहेत? एक तरी कार्यक्रम शेतकरी समाधानी आहे? युवकांना कारखान्यामध्ये नोकऱ्या मिळतात? नवीन कारखाने उघडले? GST मुळे व्यापारी उद्ध्वस्त झालाय? व्यापारी समाधानी आहे? छोटे उद्योग बंद पडलेत? मोदी सरकारच्या घोषणा निवडणुकीपूर्वीच्या आठवा. फडणवीस सरकारच्या घोषणा निवडणुकीपूर्वीच्या आठवा. आणि काय वास्तव आहे? वास्तव गेल्या आठवड्यामध्ये नितीन गडकरींनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलं. म्हटलं आम्हाला आता विरोधात बसायची इतकी सवय झाली होती की म्हटलं आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही काय सत्तेत येणार नाही, आम्ही सत्तेत येणार नाही म्हणून आम्ही भरमसाठ घोषणा केल्या. पण आम्ही चुकून सत्तेत आलो, आता काय करायचं? अच्छे दिन आमच्या गळ्यातली हड्डी बनलेली आहे. स्वतः नितीन गडकरींनी कबुली जबाब दिलाय, खरी गोष्ट आहे. त्यानं म्हटलं की आपण काही सत्तेत येणार नाही. आडव्या तिडव्या भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्याला काय काय सांगितलं? तुमचा 7-12 कोरा करतो. शेतकऱ्याला हमी भाव देताना उत्पादन खर्च काढून 1.5 म्हणजे 50% नफा होईल असा हमी भाव काढतो. 7 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो. काय काय घोषणा केल्या, त्यातली एक तरी घोषणा पूर्ण झाली आहे का? आज महाराष्ट्रामध्ये देशातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आत्महत्या, ते खरं आहे का नाही? शरम वाटली पाहिजे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून 15,500 माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 15,500 परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत, मुळे बळ भिकेला लागलेली आहेत. आणि फडणवीस सरकार आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये मग्न आहे. स्वतः मोदींनी सांगितलं, युवकांना आश्वासन दिलं होतं की मी औद्योगिकरण करेन. दरवर्षी नाईक साहेबांसाठी खंबून नेतृत्व महाराष्ट्राला दिलं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असं त्यांनी केलं. जलसंपदा विभागात खऱ्या अर्थाने जर त्यांना पाणी अडवण्यात जिरवण्याचं काम जर कोणी केलं, सुधाकर नाईक साहेबांच्या कार्यकाळामध्ये हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने साकार करण्याचं काम जर केलं असेल, नाईक साहेब, वसंतराव नाईक साहेब या सगळ्यांनी मंडळींनी केलं होतं. आज फक्त राजकीय कामासाठी आज बंजारा समाजाला गुमराह करण्याचं काम हे होत आहे. आणि म्हणून मला इथल्या बसलेल्या प्रमुख नेत्यांना सांगायचंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समाजाचा राजकीय वापर भाजप करतोय त्यांना जागा दाखवण्याचं काम आपण सुद्धा केलं पाहिजे अशी माझी आग्रह या विनंती या ठिकाणी मुद्दाम राहणार आहे. कारण की महाराष्ट्राला सामाजिक प्रश्नाला बगल द्यायची, हे प्रश्न असेच प्रलंबित ठेवायचे आणि त्या माणसाला न्याय द्यायचा नाही, झुलवत ठेवायचं, ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये यांनी निर्माण केलेली आहे, या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये या सरकारला खऱ्या अर्थाने जाव विचारण्याची मित्र गरज आले. कारण यांचं संस्कृती वेग, संस्कृती आहे कुठली यांना? संस्कृती आहे कुठले? यांचा भाजपचा आमदार मुंबईचा कदम काय म्हणतो ऐकलं की नाही? यांचा कदम आमदार मुंबईचा म्हणतो, एखादी पोरगी तुम्हाला आवडली मला सांगा, उचलून घेऊन तो पोरीला म्हणे. हा भाजपचा आमदार बोलतो. हा तुमच्या लेकर तुमच्या मुली बाळी सुद्धा आज रस्त्यावर फिरू शकणार नाही, ही अवस्था मुंबईच्या भाजपच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय. यांचा नारा काय? यांचा नारा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आज म्हणायची वेळ आली आहे भाजप वालों से बेटी बचाओ, भाजप वालों से बेटी बचाओ, की दुर्दैवाने म्हणण्याची ही वेळ आलेली आहे. आमच्या मुलीं बाळींवर डोळा ठेवणार यांचे आमदार आहेत. तिकडे नगरचा उपमहापौर छिंदम नावाचा महापौर
उपमहापौर नगरचा भाजपचा उपमहापौर शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरणारा हा तो छिंदम. आम्हाला ही छिंदम आणि ही कदमांची संस्कृती ज्यांनी बदनाम केलं या महाराष्ट्राला, ही छिंदमची संस्कृती या कदमची संस्कृती म्हणजे भाजपची खरी मुखवटा आज समोर आलेला आहे. आणि म्हणून ही छिंदम आणि कदमांची संस्कृतीला वाव देणारी भाजपला या देशातून महाराष्ट्र हद्दपार करा मित्र हो. हेच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे मित्र हो. ह्यांचा खरा मुखवटा आज लोकांसमोर आलेला आहे मित्र, मला सांगायचं आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, जालना. राज्यातील साखर कारखानदार आणि शासन यांनी एकत्र बसून ऊस दराचा तिढा लवकर सोडवावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 दिवसात राज्यभर आंदोलन उभे करेल आणि एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. ते कराड येथे बोलत होते. त्यानंतर प्रतिसाद काय मुख्यमंत्र्यांनी दिला का? तुम्ही आवाहन जळ केलं होतं. त्याच्यानंतर एकच दिवस मध्ये गेलेला आहे. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातले बहुतांश साखर कारखानदार मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत, कारण जो समझोत्याचा मसुदा आहे तो त्यांनीच दिलेला आहे आणि त्यावर उत्तर त्यांनीच शोधायचं आहे. आम्ही तो मान्य केलेला आहे. आता कारखानदारांनी मान्य करावं आणि ते करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मान्य करायला भाग पाडावं. आता कालपासून आंदोलन सुरू झालं सांगली, कोल्हापूर आणि कराडचं, दिशा कशी असेल पुढच्या आंदोलनाची? जोपर्यंत असं आहे की महाराष्ट्र सरकार ना साखर कारखानदारांनी काही तयारी केलेली आहे ना सरकारनं तयारी केली आहे. यांना सीझन सुरू करायचं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचं पेमेंट द्यायचं असतं, परंतु ते देण्यासाठी साखर कारखान्याला बँकांनी कर्ज उपलब्ध करायला पाहिजे. ते कर्ज कसं देणार, किती देणार, याचं अजून काही धोरण ठरलेलं नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये साखर कारखानदारही संभ्रमात आहेत, शेतकरीही संभ्रमात आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की पहिल्यांदा धोरण ठरवा. पहिली उचल ही मुख्यमंत्र्यांच्या समझोत्याच्या प्रस्तावानुसार आम्ही मान्य केलेली आहे, त्याला मान्यता कारखानदारांनी द्यावी. ती देता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आणि कारखानदारांनी बसून चर्चा करावी. आणि समजा त्याला पैसे कमी पडत असतील तर वरच्या पैशाला राज्य सरकारनं हमी घ्यावी म्हणजे बँकेकडं, आणि पैसे उपलब्ध करून देण्यास बँकेला भाग पाडावं. पण आमचे पैसे वेळेवर मिळायला पाहिजेत. अजून कशात काय नाही, बँकेचं धोरण नाही, तर कारखाने ऊस तोडायला येतातच कसं? मग पुन्हा आणि मग ऊस द्यायचा आणि मग पैशासाठी त्यांच्या मागं धावायचं का? हा खरा प्रश्न आहे. आज बैठक सुरू आहे तर कोल्हापूरमध्ये इतर शेतकरी संघटनांची, तुम्हाला मात्र त्यात घेतली नाही? मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे आणि कुणा त्या बैठकीला गेलं पाहिजे असंही काही नाही, त्याबद्दल माझी माझ्याकडे काहीच माहिती नाही. साहेब, खाशाबा जाधव यांना पद्मभूषण द्यावा अशी एक मागणी आपण केली होती, अजून सरकार काय प्रतिसाद देत? गेल्या 10 वर्षापासून मी ही मागणी करतोय. आधी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मी सातत्यानं ही मागणी ज्यावेळी करत होतो त्यावेळी मला सांगण्यात आलं की पद्म पुरस्कार हे मरणोत्तर द्यायचे असतील तर ते कमीत कमी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असेल तरच देता येईल, अन्यथा देता येत नाही असं कायद्यात तरतूद आहे. आणि खाशाबा जाधव यांना यांचं देहावसान होऊन बरीच वर्ष झाल्यामुळं त्यांना आम्ही देऊ शकत नाही अशा प्रकारचं आधीच्या सरकारमधल्या गृहमंत्र्यांनी मला उत्तर दिलेलं होतं. परंतु ज्यावेळी 2014 नंतर धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला आणि त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 12-13 वर्षांनी त्यांना पुरस्कार दिला गेला, त्यावेळी माझ्या पुन्हा अशा पल्लवित झाल्या आणि मी पुन्हा शासनाशी पत्रव्यवहार केला, पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला. पहिल्यांदा मला सुचवलं गेलं की कुणीतरी त्याची शिफारस करावी लागते, त्याशिवाय त्याचा विचार केला जात नाही. म्हणून मी स्वतः सलग 2 वर्षे शिफारस करत राहिलो, परंतु तरीही त्याचा विचार झाला नाही. मग मी पुन्हा पंतप्रधानांना एक जळजळीत पत्र लिहिलं की धीरूभाई अंबानी हे एक साध्या माथाडी कामगारापासून हमालापासून उद्योगपती झाले, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, तुम्ही त्याची दखल घेतली आणि त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार दिला. तसंच आमच्या खाशाबा जाधवांचा आम्हाला शेतकऱ्यांना कुस्ती खेळाप्रेमींना सार्थ अभिमान आहे, देशाला वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं पदक त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवून दिलं. मग तोच नियम त्यांना का लावला जाऊ शकत नाही? आणि त्यांनाही तोच लावला पाहिजे आणि त्यांना ते पदक मिळालं पाहिजे. या संदर्भात पार्लमेंटमध्ये मी सातत्यानं मुद्दा उपस्थित केला,
परंतु सरकारनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. नंतर मला असं सांगितलं गेलं की कुणी त्याची शिफारस केली नाही, आम्ही सातत्यानं शिफारस करत राहिलो, महाराष्ट्र सरकारला शिफारस करायला भाग पाडलं, तरी गृहमंत्र्याने मी स्वतः जाऊन दोन वेळा भेटलो, तरी सरकारनं त्याचा विचार केला नाही. आणि अलीकडं माझ्या सातत्यानं जो पाठपुरावा चालू आहे, मी मुख्य पंतप्रधानांना एक उपरोधिक पत्र लिहिलं की आम्हीच एक आता लोकवर्गणीतून खाशाबा जाधव यांचं उचित असं स्मारक उभा करतो, त्याचा लोकार्पण करायला तर तुम्ही या, आणि मला वाटतं तुम्ही यावं असं उपरोधिक पत्र पाठवल्यानंतर मला गृहमंत्र्याचं दुसरं गृहमंत्रालयातून दुसरं पत्र आलं की भारतरत्न हा पुरस्कार देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पंतप्रधानांना आहे. खरं तर मी मागणी केली होती पद्म पुरस्काराची, परंतु आता मला उत्तर आलं भारतरत्न. भारतरत्नाची तर मागणीच केलेली नव्हती आम्ही, म्हणजे अशा पद्धतीनं उलटसुलट उत्तर द्यायचं परंतु पुरस्कार नाकारायचं, अशा प्रकारचं राजकारण आज होत आहे. मराठवाड्याला पिण्यासाठी पाण्याची गरज पडेल तेव्हा रेल्वेने पाणी द्या, पण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना पालखेड समूहातील एकही थेंब पाणी जायकवाडीत जाऊ देणार नाही असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिला आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण समूहातून पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवरून सुरू झाल्याने पालखेड समूह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज पालखेड धरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर आदींच्या नेतृत्वाखाली पालखेड धरणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सर्वांनी विरोध करत प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना देण्यात आले आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन झालं आहे. सोमवारी रात्री 1:30 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 91 वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यशवंत देव यांना अशक्तपणामुळे 10 ऑक्टोबर पासून सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीमध्ये सुरुवातीला त्यांना चिकुनगुनियाची बाधा झाल्याचं समजलं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचं मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. शेवटी त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाल्याने त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यशवंत देव यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली आहेत. मराठी चित्रपट गीतं, नाट्यपद, अभंग, गझल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. कट. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. हॉकीचा विश्वचषक भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियमवर होणार आहे. भुवनेश्वर शहरासह संपूर्ण ओडिसातही हॉकी विश्वचषकाचे वातावरण तयार झाले आहे. भुवनेश्वरमध्ये 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हॉकीच्या स्पर्धेमुळे जणू संपूर्ण नगरच सजू लागले आहे. भुवनेश्वरमध्ये 28 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हॉकीच्या विश्वचषकासाठी जणू संपूर्ण नगरच सज्ज झाले आहे. काही मोठ्या मॉल्स, हॉटेल्सवर हॉकी विश्वचषकाच्या चिन्हासह खेळाडूंची मोठमोठी चित्रे देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जगभरातून येणाऱ्या हॉकीप्रेमी नागरिकांसाठी शासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सज्ज करण्यात आलेल्या स्टेडियमची क्षमता 15,000 प्रेक्षकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. त्याशिवाय भुवनेश्वरमधील सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवून अधिकाधिक पर्यटकांना देखील आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भुवनेश्वरमध्ये काही 6व्या शतकातील मंदिरे देखील असून ती पाहण्याकडे देखील जगभरातील पर्यटकांचा ओढा असेल हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. सायकलद्वारे अन्य काही धार्मिक आध्यात्मिक स्थळे, प्राचीन मठांचे दर्शन घेता येणार आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. भारताची इंजिन नसलेली ट्रेन रुळावर, 15 डिसेंबर पासून ट्रेन सुरू होण्याची शक्यता. वल्लभभाईंना तरी कसे पटेल, राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे.
आरएसएसची मुंबई 3 दिवसीय बैठक, राम मंदिरावर होणार चर्चा। मुंबईतल्या वांद्र्यामध्ये झोपडपट्टीला भीषण आग, आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट। आणि गावठी हातभट्टी दारू तयार करून विकणाऱ्यावर जेजुरी पोलिसांची धडक कारवाई, गावठी दारूसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आणि बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।